कडूक येतील आणि आयोजकांवर प्लीज दडपण टाकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही अनुभवी आहात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुमचं योगदान आम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही चांगला खेळ करताय, तर प्रूव्ह युअर सेल्फ आणि प्ले फॉर युअर टीम. एकवीरा नायगाव माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेला आहे विजय पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद मनीष सर, क्योंकि एक अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ, एक तरफ एकवीरा नायगाव और एक तरफ हम उत्तन बॉयज की टीम देखेंगे. ये दोनों टीमें जो है हम देखते हैं कोली समाज से बिलोंग करती है और काफी अच्छा क्रिकेट इन्होंने एकावी संघ के हिसाब से खेला है और बहुत क्षमता है दोनों टीम के बीच में. तो यहाँ पर एक कड़ा मुकाबला होगा, इसमें कोई दो रह नहीं है मनीष सर. क्षमता प्रत्येकाकडे आहे पण ती प्रूव्ह करावी लागते आणि त्या तो साक्षात्कार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागतो तुमच्या चाहत्यांना, तुमच्या गावाला, तुमच्या समर्थकांना. आणि तेच सादर करण्यासाठी आता दोन संघ तयार झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय गॉडसन किका आणि स्ट्राइकवर मला फलंदाज असणार आहे मनमित घुसेकर. चला मॅच ऑन होतोय, चला वेळ आपण नोंद करूया. 1:42 आपण या ठिकाणी नोंदित करतोय आणि आता टायमर स्टार्ट होतोय तुमचं आणि पाहूया दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल हाताळण्यासाठी गॉडसन किका तयार पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. मनमित घुसेकर ऑन स्ट्राइक अवे फ्रॉम द बॉडी, त्या ठिकाणी बॅटची एज पहिल्याच बॉलवर रॉयल डकवर मनमित घुसेकर होतोय बाद. स्पोर्ट्समॅन स्पिरिट पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मनमित बॅक टू पवेलियन. निश्चित देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, खेलने का प्रयास किया, छेड़छाड़ करने की कोई जरूरत नहीं थी, लेकिन अंतिम क्षण में बैट का बाहरी किनारा, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए कैच पकड़ते हुए विकेट कीपर और एक बहुत 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 बड़ा झटका यहाँ पर एक विरासपोर्ट नायगांव को. अब नई बल्लेबाज से देखना होगा कौन आएंगे. देखो तो चार ओवर का क्रिकेट है तो चार ओवर में मनीष सर कम से कम 35 रन भी बनेंगे तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. तर या ठिकाणी बघा पहिल्याच बॉलवर तो स्ट्रोक सिलेक्ट करण्याचा जो आविर्भाव होता तो चुकीचा ठरला, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप जेव्हा तुम्ही आपण खेळता बॉलला फॉलो करणं गरजेचं होतं आणि बॉलला फॉलो न करता खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे मात्र बॅटची एज आणि बॉल यशरक्षकाच्या हातामध्ये. नवीन फलंदाज निकेश खुबडीकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते उत्तन बॉईज या संघाची. बढ़िया क्रिकेट निकेश, एक नए बल्लेबाज मैदान में काफी क्षमता रखते हैं. देखो अब किस तरह का क्रिकेट होगा दोपहर का आप देखते हो, लगभग 2 बजे का समय है और 2 बजे के बाद भी काफी दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट में देख रहे हैं, उनको भी धन्यवाद देंगे क्योंकि इस मुकाबले को बहुत कुछ आना बाकी है. ये मुकाबले इतने आसान नहीं हो गए, देखो लगभग संघर्ष भरा मुकाबला देखने को मिलेगा मनीष सर. लोकांना झोपा आहेत की नाही, प्रेक्षक मात्र आर्थतेने या स्पर्धेला पाहत आहेत. आम्ही सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो, जे प्रेम आपण गेल्या 4 दिवसांपासून आम्हाला देत आहेत त्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो आणि असंच भरभरून प्रेम तुम्ही द्याल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. बॉलिंग मार्कवर गॉडसन किका तयार ओव्हर द विकेट. इन कटर होता, स्लाइस केले बॉलला, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल पोहोचतोय पॉइंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आउटपुल मध्ये आपला जीवाचा आखांत करतात बॉल अडवण्यासाठी. थ्रो होतोय बॅटिंग एंडला, तोपर्यंत पूर्ण होत आहेत या 2 धावा आणि धावफलक सुरू होतोय. टीम एकवीरा नायगाव या संघाचा धावसंख्या पाहायला मिळते 2 धावा, 2 रन्स ऑन बोर्ड. 2 रन यहाँ पर होते हुए देखो जिस तरह का खेल है पहला ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगा क्योंकि पावर प्ले है और पावर प्ले बल्लेबाजी अब होगी कि नहीं आने वाला समय बताएगा. समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता, आपको जो भी हासिल करना है समय पे हासिल करना पड़ेगा. लेकिन अब तक बहुत ही अच्छे लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज अगली गेंद यहाँ पर उठाकर खेलने का प्रयास, कामयाबी नहीं. क्या कहना चाहेंगे मनीष सर, सिंगल डबल को भी लेना चाहिए. रायझिंग अँड सरप्राइझिंग, कधी कधी फलंदाजाचा कल काय असतो की 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि आपल्या संघामध्ये 10 खेळाडू आहेत, त्यामुळे जर आपण सुरुवात चांगली करून दिली तर इतर खेळाडूंवर तो दबाव येणार नाही आणि म्हणूनच तो दबाव रिलीज करण्याच्या उद्देशाने स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न निकेशचा पाहायला मिळाला. पण बॉलर गॉडसन देखील थोडासा चतुर निघाला, ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल हाताळला. यावेळेस बघा फुलेलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक अवेलेबल होता कव्हर पॉइंटला, कॅच कॅरी होऊ शकला असता. ग्लेन मात्र चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळत, थोडा डाऊनवर्ड्स हा कॅच होता आणि त्याचमुळे तो कॅरी झाला नाही, पण प्रयत्न कौतुकास्पद राहिलेला आहे. रिप्ले मध्ये पाहायला आवडेल, खूप चांगल्या चेंडूचे हाताळणी आपण पाहिले. जवळपास वाईड यॉर्कर अटेम्प्ट करायचा फुलालेनचा बॉल, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि खूप चांगला प्रयत्न ग्लेनचा पाहायला मिळतो कॅच कॅरी करण्याचा. निश्चित बढिया कॅच केली, ट्राय जरूर केली. यहाँ पर देखिए पॉइंट की दिशा में जरूर खेला था, गेंद हवा में थी, अंतिम क्षण में कैच यहाँ पर छुट्टा हुआ. कैच छुटा है, मैच नहीं छूटना चाहिए. हर खिलाड़ी इस छोटे क्रिकेट में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका अदा कर सकते हैं. अगली गेंद
हो तेज तर्रार गेंद टिप्पा करने के बाद विकेट कीपर के हाथ में जाती हुई, सोचना पड़ा यहाँ पर बल्लेबाज को, रेडी नहीं थे आप मेंटली, जब तक रेडी नहीं है ना बल्लेबाज अच्छी तरह बल्लेबाज नहीं कर सकते। यहाँ पर देखिए काफी अच्छी गेंदबाजी, खरतर एक पिन पॉइंट गोलंदाजी आपण म्हणू शकतो, ऑफस्टंपच्या बाहेरची चेंडूची हाताळणी आणि ती देखील वारंवार केली जाते आणि टप्प्यामध्ये बदल, वेगामध्ये बदल आणि म्हणूनच फलंदाज संभ्रमात येत आहेत। आतापर्यंत तीन धावा बनवलेले आहेत एकवीरा नायगाव या संघाने, ओव्हर द विकेट गॉडसन स्टेप आउट झाले। बघा जेव्हा सर्व पर्याय बंद होतात तेव्हा फलंदाज काय स्वीकारतो, तर पुढे जाऊन खेळणं आणि त्या प्रयत्नात देखील असफल ठरलेला आहे विशाल, जातोय हा डॉट बॉल। यहाँ पर देखिए एक ओवर का खेल पूरा होता हुआ और पहले ओवर में यहाँ पर देखिए तीन रन आते हुए, असफलता सफलता से ज्यादा महत्वपूर्ण है, मान लो तो हार होगी ठान लो तो जीत होगी, यहाँ पर आपको ठानना पड़ेगा, यहाँ पर ठानना पड़ेगा क्योंकि पहले ओवर का खेल हुआ है, रन संख्या सिर्फ तीन रन। बघा मी शाळेत जेव्हा जायचो आणि शाळेचा पहिला दिवस असायचा, मला सर्व नवनवीन हवासायचं, म्हणजे मला युनिफॉर्म नवीन पाहिजे, मला बॅग नवीन पाहिजे आणि या स्पर्धेचे गॉडसन किकाने नवीन शूज खरेदी केलेले आहेत, हेच असते क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटचं प्रेम म्हणून काय की या स्पर्धेसाठी नवीन शूज गॉडसनच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अरे निश्चित वो भी कभी कभी होता है कि भाई मैं न्यू शूज के साथ पहनू तो मुझे लकी लकीली मेरी टीम को उसका बेनिफिट होगा। कभी कभार पिछले मुकाबले में उमेलमान में मैंने देखा था एक खिलाड़ी ने दो अलग अलग तरीके के शूज भी पहने थे प्रतीक मारते तो उसका हमने पूछा था तो उन्होंने कहा ऐसे शो के लिए, लेकिन कभी कभी लक फैक्टर भी इम्पोर्टेंट होता है। चला टाइमर झालाय, वेळ झाले 5:19 या पहिल्या षटकासाठी। पहिल्या षटकामध्ये एकवीरा नायगाव या संघाने बनवलेले आहेत फक्त तीन धावा। नवीन गोलंदाज दिलशान तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे, लेफ्ट हँडेड बॉलर आहे, उंची खूप चांगली गोलंदाजासाठी जी आवश्यक आहे, पाहूया या उंचीचा वापर करतोय का गोलंदाजी करताना। स्ट्राइकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे निकेश खुबडीकर जो खेळतो वैयक्तिक तीन धावांवर। रनअपमध्ये थोडी मिस्टेक्स पाहायला मिळाल्या त्याचमुळे, मात्र बॉल डिलिव्हर करण्याचा निर्णय घेतला नाहीये। 30 yard circle आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिडविकेटला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतो आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये बाउंड्रीज वाचवण्यासाठी तुम्ही पाहू शकताय। सुरुवात होते या सेकंड ओव्हरची, दिलशान तयार अराउंड विकेट, हाफ ट्रॅकर राइझिंग अँड सरप्राइझिंग, पण उंचीचा दाखला पंचांनी घेतला आणि उंची ही अयोग्य होती आणि या ठिकाणी बोनस मिळतो फलंदाजी करणाऱ्या एकवीरा नायगाव संघाला आणि 1/4 ओव्हरची सूचना गोलंदाजाला पंच देत आहेत। निश्चित देखो टिप्पा खाने के बाद गेंद ने उछली जरूर ली थी, यहाँ पर व्हाइट का इशारा था, बहुत चार रन यहाँ पर बनते हुए एकवीरा नायगाव पहली बार बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद, ओहो ये गेंद देखो टिप्पा खाने के बाद बहुत ही खूबसूरत तरीके से निकलते हुए विकेट कीपर की गोद में, अपील जरूर किया है, दोनों अंपायर जरूर चर्चा करेंगे और यहाँ पर मुझे लगता है और उंगली खड़ी हो गई है अंपायर की और यहाँ पर डिसीजन है OU2 आउट। आउट झालेले आहेत फलंदाज आणि बघा ती रिस्क त्यांनी घेतली होती कारण या अगोदरच व्हाईट बॉल त्यांनी हाताळला होता आणि उंची खूप जास्त होती त्या बाउन्सरला, पण त्यानंतर पुन्हा एकदा असो शॉर्ट ऑफ ब्लेन बॉल होता आणि तो बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न, हुक शॉट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज आणि बॉल यक्षरक्षकाच्या हातात विसावलेला आहे। नवीन फलंदाज शैलेंद्र घोडेकर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील। सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे नायगाव या संघाची आणि पूर्णपणे वरचष्मा आतापर्यंत पाहायला मिळते उत्तम बॉईज या संघाचा। नहीं बढ़िया गेंदबाजी की क्योंकि पहले ओवर में हमने देखा जब आपने काफी अच्छी गेंदबाजी की तो पहले ओवर के बाद दबाव जरूर था, दबाव में आप या तो बिखरोगे या तो निखरोगे और सही समय पे हम कहोगे तो बल्लेबाजी करने वाली टीम जो है निखर गई और यहाँ पर बिखरने वाला क्रिकेट देखने शैलू यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए पालघर जिला नायगांव के एक बेहतरीन खिलाड़ी टेनिस क्रिकेट विश्व में बहुत बड़े बड़े टीम के द्वारा ये खेले है मुंबई क्रिकेट में और काफी अच्छा नाम है इनका टेनिस क्रिकेट विश्व में, तो आज यहाँ पर एक जिम्मेदारी होगी इनके ऊपर भी। नाव आहे पण ते नाव आज या स्पर्धेच्या मध्यापासून टिकवावं लागणार आहे शैलेंद्रला कारण सुरुवातीचे दोन फलंदाज झटपट बाद झालेले आहेत, निकेश आणि मनमीत हे दोन फलंदाज जास्त योगदान न देता परतलेले आहेत, विशाल जे कॅप्टन आहेत जे अजूनही खातं खोलू शकले नाही आहेत, शैलेंद्र तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात, आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत या दुसऱ्या षटकातला एक आणि धावसंख्या चार आहे, त्याचमुळे प्रत्येक डॉट बॉल जास्तीत जास्त दडपण वाढवणार आहे एकवीरा नायगाव या संघावरचं आणि त्या दडपणाला बाजूला सारायचं असेल तर एक बाउंड्री खूप आवश्यक आहे। निश्चित एक बड़ा शॉट आएगा तो यहाँ पर जो दबाव है वो थोड़ा सा निकल जाएगा लेकिन वो आनी जरूरी है क्योंकि आप भले अच्छे स्ट्रांग खिलाड़ी है लेकिन मैदान के ऊपर आपको आपका स्वाभाविक खेल करना पड़ेगा। इस बार शैलू के लिए गेंद यहां पर उठा लिया है, गेंद हवा में है, देखना पड़ेगा अंतिम क्षण में और शैलू की विकेट यहां पर गिरती भी बहुत ही बड़ा झटका, बड़ी मछली जाल में फंसती भी यहां पर मैं कहूंगा। हाथ आया
मूल लगा पाया असं म्हणतात हिंदी भाषेमध्ये। आणि या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय आणि पुल करताना या रात्रीच्या सत्रामध्ये तितका पॉवरफुल फोर्स या ठिकाणी लावता आला नाहीये आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात गोल्डन डकवर शैलेंद्र घोडेकर यांना परतावं लागतंय। तीन फलंदाज बाद झालेले आहेत एकवीर नायगाव या संघाची आणि बॅक टू बॅक सफलता मिळते आता दिलशानला। निश्चित है, इसलिए कहते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे अपने आप बदल जाते हैं। अब यहां पर एकवीरा नायगांव की टीम को अपनी दिशा बदलनी पड़ेगी क्योंकि जिस दिशा में ये जा रहे हैं विकेट लगातार गिर रहे, किसी दो खिलाड़ी को यहाँ पर अच्छी पार्टनरशिप करनी पड़ेगी और ये पार्टनरशिप बिल्ड होती है तब जाके आप 30-35 तक जा सकते हैं। मनीष सर एक्झॅक्टली मी म्हणालो होतो ना की एक मोठा स्ट्रोक आणि ते खेळण्याची तयारी सुद्धा शैलेंद्रने दाखवली होती पण काही काळासाठी त्यांना तो आनंद साजरा करता आला पण मात्र जास्त वेळ टिकला नाही, झटपट ते बाद झाले आणि त्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच विवेक कोहली। हे देखील अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात आणि तुम्ही देखील नारंगीच्या मैदानावर पाहिलेलंच आहे की एका बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना विवेकने मात्र तो कारनामा आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर करून दाखवलाय। ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं जिन्होंने ये रिकॉर्ड्स किए हैं, ऐसा कुछ नहीं है, लेकिन वो दिन आपके साथ होना चाहिए, वो समय आपके साथ होना चाहिए। हर दिन अलग है, हर टीम अलग है और हर दिन का खेल अलग है। आज का खेल अलग है, आज का टूर्नामेंट अलग है। ऑन अ हॅट्रिक बॉलिंग मार्क पर आता दिलशान तयार होतो, बॅक टू बॅक दोन विकेट्स त्याने घेतलेत। यावेळेस बघा टॅप केलंय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मागे जाऊन बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न होतो, बॉडी बॅलन्स व्यवस्थित राखला जात नाही, चेंडूवरची नजर मात्र हटते। आकाश भांगा तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, दोन धावांची होते वर, धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर। अब तक बने हैं रन छे और काफी दिक्कतें जरूर आई है एकवीरा टीम के लिए, लेकिन एकवीरा टीम अभी अभी पांजो के मैदान में उन्होंने फाइनल जीता है हनुमान जयंती के यात्रा में जो टूर्नामेंट हुई, और तो यहाँ पर उनके पास बहुत सारे वो है क्षमता है कि वो जीत सकते हैं, लेकिन कभी कभी समय भी अपने साथ होना चाहिए और हर दिन अलग होता है। अगली गेंद, ओ हो यहाँ पर देखिए हम पर हमारे तरफ जरूर मुड़ेंगे मनीष जी, और व्हाइट का इशारा आता हुआ। तुमच्याकडे वळण असावं पण अतिरिक्त वळण नसावं, आणि जर अतिरिक्त वळण असेल तर त्यावर कंट्रोल असावं आणि या ठिकाणी कंट्रोल नव्हता आणि त्याचमुळे वाईल्ड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतो, मिळते एका धाव एक धाव आणि एका धावा चेवाडीने धावसंख्या जाते 7 या आकड्यावर। विवेक तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, धावसंख्या 7 एकवीर नायगाव। बॅट स्विंग फक्त पाहायला मिळाला पण विथ द टर्न खेळण्याची जी गरज होती ती तयारी पाहायला मिळाली नाही, जातोय डॉट बॉल। यष्टीरक्षक त्याचं काम खूप चांगलं निभावतोय, चांगलं ज्या ठिकाणी कॉम्बिनेशन बॉलर आणि यष्टीरक्षकाच्या पाहायला मिळते। दिलशानने आतापर्यंत इम्प्रेस केले विथ हिज बॉलिंग स्किल्स। पाचवा बॉल हाताळण्यासाठी दिलशान तयार, अराउंड विकेट विवेकसाठी। यावेळेस आडव्या पटीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय बिहाइंड द विकेट, बॉल कॅरी केला जाईल तोपर्यंत पूर्ण होते ती एक धाव, एका धावीची होते वर, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर। सिंगल डबलने तितकंसं नुकसान होणार नाहीये टीम उत्तन बावीसं। निश्चित, इसीलिए एक अपने टारगेट सेट करना पड़ेगा कि लगभग यहाँ से 35-30, 35-40 तक पहुंचे और पूछने के लिए कौन से खिलाड़ी को यहाँ पर थोड़ा सा रिस्क उठाना पड़ेगा। ओ इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, अपील फिर से एक बार करते हुए, लगभग 2 ओवर का खेल पूरा हो चुका है और 2 ओवर के बाद रन संख्या है यहाँ पर 8 रन। अब थोड़ी सी मुश्किलें बड़ी है, आने वाली 12 गेंदों का खेल बाकी है और दोनों के लिए शेष और बाकी लोगों के लिए विशेष है। 11 मिनिटांचा कालावधी तुम्ही दोन षटकांसाठी घेतलेला आहे आणि टायमर स्टार्ट आहे, तुमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेत, त्याचमुळे पुढच्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला ते एक षटक डिलिव्हर करून पूर्ण करायचंय, नाहीतर तुमचा 30 या सर्कलच्या मध्ये आतमध्ये एक क्षेत्ररक्षक म्हणजे 5 30 या सर्कलमध्ये आणि 4 30 या सर्कलच्या बाहेर। जसं तुम्ही उल्लेख केला की एकवीर नायगाव संघाने खूप चांगल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत, खेळलेल्या आहेत, आम्ही देखील ते पाहिलेलं आहे, पण म्हणतात की प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवसावर तुम्हाला काहीतरी वेगळेपण करायचं असते आणि म्हणूनच ती मानसिकता जी खूप महत्वाची असते क्रिकेट खेळण्यासाठीची, कुठल्या संघाविरोधात कसा खेळ करायचा आहे ती मानसिकता आतापर्यंत एकवीर नायगाव या संघाची पाहायला मिळाली नाहीये, पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, त्या मानसिकतेला बदलावा लागेल। हाँ, दबाव में खेलना वो जानते हैं, दबाव को जुगाड़ना वो जानते हैं, दबाव में अच्छा क्रिकेट खेलना भी जानते हैं, लेकिन देखने वाली बात होगी कि ये समय उनके साथ है कि नहीं। अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, इस बार मौका था, मौके बार बार नहीं आते, मौके बनाने पड़ते हैं, इस बार मौका जरूर था, शॉर्ट पिच गेंद थी, पीछे गए, खेलना थे बड़ा शॉट, लेकिन यहाँ पर खुद अपने आप पर नाराज हो गए क्योंकि 9 रन यहाँ पर बनते हुए।
मनीजी नाही गती कमी होती आणि गती कमी असल्यामुळेच विजयजी हा स्ट्रोक व्यवस्थित कंप्लीट झाला नाही. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला आणि बॉल उशिराने बॉडी इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला आणि हे व्हेरिएशन आहे. ग्लेनने पहिल्याच बॉलवरती व्हेरिएशन दाखवलं, धावसंख्या 9 झाले. ग्लेन तयार, स्ट्राईकवर असेल फलंदाज विशाल. यावेळेस बघा उंचीचा दाखला नक्कीच घेतला जाणार आहे. अतिरिक्त उसळी मिळाली, व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर आता पाहूया पंच दाखल्याकडे गोलंदाजाला काय कळवतील. तर 1 for the over सूचना. एकादशीची वर धावसंख्या जाते ती म्हणजे 10 या आकड्यावर. विशाल कोहली बल्लेबाज देखो अच्छा बाउंसर था, टिप्पा खाने के बाद छलांग लगाती भी गेंद विकेट कीपर की गोद में जाती भी. रन आने बहुत जरूरी है एक बार नायगांव के लिए. अब कैसे भी आए विशाल कोहली में वो क्षमता है, बहुत बार अच्छी बल्लेबाजी करते हैं. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, फिर से एक बार अंपायर अमर तक मुड़ेंगे. व्हाइट का इशारा आता हुआ और यहां पर रन बढ़ते हुए. काहीतरी वेगळं करताना त्याचा भूर्दंड तुमच्या संघाला बसणार नाही ना ही काळजी तुम्हाला घ्यायला हवी. आणि ही एक एक धाव जी वाढते ना एकवीर नायगाव या संघामध्ये, ती दुसऱ्या डबामध्ये तुम्हाला नक्कीच डोकेदुखी ठरू शकेल. निश्चित लाईफ लाईन है, शालेय जीवन में हर मार्क्स इम्पॉर्टंट है, पॉलिटिक्स में हर वोट इम्पॉर्टंट है और यहाँ पर क्रिकेट में हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगी. अगली गेंद यहाँ पर उठा के खेला है, गेंद इस बार देखना पड़ेगा कहां तक जाती है. अभी देखो वहां पर फील्ड की है गेंद को, लगभग 3 रन लगभग पूरे किए हैं. बहुत लंबे समय के बाद रन आते हुए, अच्छा शॉट जरूर था, प्रयास किया, वेट किया और लॉन्ग लेग की दिशा में गेंद को खेला जरूर और उसके बाद 3 रन, 3 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई 14. विशाल जोपर्यंत आहे खेळपट्टीवर तो पॉझिटिव्ह वाईबनेच नेहमी खेळत असतो आणि त्याचा पॉझिटिव्ह वाईब आता कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे विवेक कोहलीकडे, तरच एक पार्टनरशिप बनेल आणि धावसंख्यात चांगल्या पोझिशनमध्ये जाऊ शकेल. आणि त्यापर्यंत आपण पाहिलं तर 14 बॉलचा खेळ झालेला आहे या पहिल्या डावातला आणि 14 धावा धावपळकावर लावल्या गेलेल्या आहेत एकवीर नायगाव या संघाकडून. आउटसाइड एज बॉल जातोय फ्लाय स्लिपला, प्रोटेक्शन आहे त्याचमुळे फक्त एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या 15. 15 रन देखो अभी भी बड़े शॉट के लिए जाना चाहते हैं बल्लेबाज, लेकिन गेंदबाज काफी बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए कोई मौका नहीं दे रहे. जैसे बल्लेबाज हावी हो रहे हैं उनको पता है किस तरह गेंदबाजी करनी है और ज्यादा से ज्यादा गेंदे ऑफ स्टंप के बाहर डाली जाती है और मैरिट के हिसाब से आप गेंदबाजी करोगे तो यहाँ पर दिक्कतें आएगी वो यहाँ पर देखने को मिलता होगा. विशाल कोहली फिर से एक बार तैयार, अगली गेंद यहां पर सामने डाल दी है. देखो गेंद हवा में जरूर है और अंतिम क्षण में यहां पर विकेट गिरती हुई इज गॉन अप. देखना होगा अंपायर के डिसीजन की तरफ जरूर देखते हैं, लेकिन जहां तक लग रहा है कैच पकड़ लिया है और बल्लेबाज आउट. चांगला बॅट स्विंग होता. आपण जेव्हा आपण रात्री 2 वाजता क्रिकेट खेळतो अशा वेळेला वाऱ्याची साथ तुम्हाला मिळत नाही आणि दमट वातावरण असते, बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि म्हणूनच रजनी क्रिकेटचा अनुभव तुमच्याकडे असायला हवा. आणि त्याचमुळे बघा या डाबामध्ये शैलीने देखील मोठा स्ट्रोक खेळला, एक्स्ट्रा पॉस नव्हता झेलचित. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाज विशालने देखील तितकाच चांगला स्ट्रोक खेळला. फटफटक्यामधची निवड चुकीची नव्हती पण मात्र फोर्स कमी पडला आणि म्हणून झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद विशाल आणि हा धक्का बसतोय 14 टीम एकवीर नायगावला, धावसंख्या 15. 15 रन, 4 विकेट का नुकसान जरूर हुआ है. देखो हवा नहीं है, शायद हवा होती तो हवा गेम को लेके जा सकती थी, लेकिन वैसा कुछ नहीं है. अब शांत माहौल है क्योंकि एक बारिश भी गिरा है कल के दिन में, तो ये एक देखने वाली बात होगी. दर्शक देखो चारों तरफ खच्चा खच भरे हैं अभी तक इस मैच का आनंद उठाते हुए. उन्हें पता है कि मुकाबले काफी स्ट्रांग होने वाले, तगड़े मुकाबले आज देखने को मिलने वाले है. नवीन फलदास मजाना चाहते सुनी पुस्तोय आणि मिडल ऑर्डर बॅटर आहे, स्ट्रॉंग स्ट्रोक साठी तो ओळखला जातो आणि खरं तर गरज आहे. म्हणा म्हणतात ना की जितकी मागणी तितका पुरवठा, आणि तर मागणी काय आहे तर चौकार आणि षटकाराची एकवीर नायगावसाठी, ती मागणी पूर्ण करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय ग्लेन. यावेळेस चुकतोय बॉनी. बॉनी एक यशस्वी यष्टीरक्षकांपैकी एक आहे आणि आता पुन्हा एकदा सांगावं असं वाटतंय, सकाळी आंघोळ करताना हातातून साबण निसटावा तसा हा बॉल निसटलाय बॉनीच्या हातातून. नक्कीच नक्कीच, कारण आपण बघितलं तर लॉलीपॉप कॅच होता आणि ज्या प्रकारच्या वेळी हा कॅच निसटलाय आता मात्र एक जीवनदान आलाय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद सुद्धा दिला गेलाय. तो या पर देखना होगा की अब जीवनदान के बाद क्या होगा. ओ फिर से एक बार यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा, सिंगल का सहारा, सिंगल के साथ रन संख्या अब धीरे से बढ़ती हुई
16 रन, 3 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है, रन संख्या 16 रन। आने वाली 6 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होगी। एक्जैक्टली बघा मित्र, म्हणेन की क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक षटक आणि प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा असतो, असं नाही की 50 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या 10 षटकांना तितकंच महत्त्व नसते, महत्त्व प्रत्येक षटकाला द्यायला हवं, महत्त्व प्रत्येक बॉलला द्यायला हवं, तरच मात्र तुमचा संघ एका चांगल्या पोझिशनमध्ये जाऊ शकतो। तुम्ही गोलंदाजी करा किंवा तुम्ही फलंदाजी करा, सही है, क्योंकि जब आने वाली गेंदें देखो, एक 6 गेंदों का भी खेल है, 6 गेंदों में भी आप लगातार 2 या 3 छक्के लगाते हैं तो भी एक अच्छे जगह पे आप जा सकते हो, बस करने की क्षमता होनी चाहिए और वो क्षमता आपके पास से तब कर सकते हो। क्रिकेट मध्ये चढ़ उतार महत्त्वाचे आहेत आणि आतापर्यंत पाहिलं तर थोड़ा सा खेल अडखळलेला आहे एकवीरा नायगाव या संघाचा, आणि असं नाही की कॅपॅसिटी नाही आहे फलंदाजांमध्ये मोठ्या स्ट्रोकची, पण मात्र ती योग्य ते वापरावी लागेल। बघा तुमचा कालावधी संपायला आलेला आहे 17 मिनिटांचा, तर नक्कीच गोलंदाज लगेच पाठवून द्यायचा। आणि बॉलिंग मार्गवर कोण येतोय? अनिकेश बिंदुक बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय, 14 षटकासाठी तो वापरला जातोय उत्तम बॉल या संघाकडून। आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सनीलला, आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे विवेक। ही मधली फळीतील जोड़ी आहे फलंदाजांची, आणि पाहूया ही जोड़ी आपल्या संघाचा फायदा सुनिश्चित करते का विजय जी? निश्चित, यहाँ पर देखो ये दो जो खिलाड़ी हैं उनके ऊपर बहुत कुछ निर्भर करता है कि एकवीरा नायगांव की टीम कहाँ तक पहुंच पाएगी, क्योंकि दोनों एक जो खिलाड़ी है इनमें क्षमता बहुत है, लेकिन क्षमता होने से नहीं होता, आपको कर दिखाना पड़ेगा, अब वो समय आ गया है। फिर से एक बार बैकफुट पे गए, देखो मिड विकेट रिटर्न में गेंद जब तक जाए सिंगल यहाँ पर पूरा करते हुए, दूसरे की मांग नहीं, दूसरा रन लेने के लिए प्रयास करना चाहिए था जो नहीं हुआ है, सिंगल पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ा और 17 रन अब यहाँ पर आए हैं। आने वाली गेंदें बहुत ही महत्वपूर्ण, राइजिंग डिलिव्हरी होती, ऑन साइडला हॅमर केलंय आणि किती आवेशाने किती वेगाने तो स्ट्रोक जनरेट केला होता, पण मात्र जेव्हा तुम्ही ग्राउंड स्ट्रोक खेळता तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 किंवा 3 धावा मिळू शकतात या क्रिकेटच्या मैदानामध्ये, पण म्हणून तुम्हाला एरियल स्ट्रोकची आता निवड करावी लागेल जेणेकरून 6 धावांपर्यंत तुमची मजल जाऊ शकते। अगली गेंद, ओ इस बार उठा के खेला है, देखना होगा खिलाड़ी मौजूद है, इस बार आ रहा पार, गेंद जाती भी सीमा रेषा पार और यह आता हुआ बेहतरीन छक्का। पुढ्यात ठेवलेला बॉल तो कसा सोडेल, पुढ्यात ठेवला बॉल आणि त्यानंतर बॉलला खूप चांगला फोर्स देताना एरियल रूट देताना बॉलला पाठवून दिले, बघा अगदी अवाक्यामध्ये हा बॉल होता आणि हा स्ट्रोक आलेला आहे विवेकच्या बॅटमधून आणि योग्य ते वेळी योग्य तो षटकार येतोय। आणि आता एकवीरा नायगाव संघाची धावसंख्या चांगल्या पोझिशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, 23 धावांपर्यंत मजल झाले। नहीं बिल्कुल बिल्कुल, क्योंकि प्रयास तो करना पड़ेगा, बिना प्रयास तो कुछ नहीं मिलता, और प्रयास करते हैं जो फाइटर होते हैं, यहाँ पर फाइटर की तरह आपको प्रयास करना पड़ेगा, गेंदी कुछ बची है और उस गेंद के ऊपर आपको सीमा रेशा के बाहर भेजना पड़ेगा। अगली गेंद, ओ दोबारा उसी दिशा में, बढ़िया शॉट, बढ़िया शॉट, फिर से मिलेंगे रन 6। आता अनिकेशला विश्वास बसत नाही की हे माझ्याकडून काय घडते, कारण त्या ठिकाणी पिचिंग तर गुडलेनला होती, पण यावेळेस विवेक कोळी तयारीत होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा आणि बॅक टू बॅक 2 षटकार विवेकच्या बॅटमधून आलेले आहेत, ज्या संघाने म्हणजे उत्तम बॉल या संघाने 3 षटकांपर्यंत एकवीरा नायगाव या संघाच्या फलंदाजीला बेडी घातली होती, ती बेडी खोललेली आहे फलंदाज विवेकने, बॅक टू बॅक 2 आले धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा। मनीष जी मैंने कहा था जब ये ओवर चालू हुआ कि इन खिलाड़ी में बहुत क्षमता है, बस उन्हें आज करके दिखाना पड़ेगा, अब बल्लेबाज कर रहा है और करके दिखा रहा है, आने वाली गेंदों में भी एक आध दूसरा छक्का ओवर आ जाता है तो परिवर्तन हो जाएगा खेल में। पण अनिकेश कडे कॅपॅसिटी आहे, कारण अनिकेशची गोलंदाजी मी पाहिले की तो अंडर प्रेशर खूप चांगली गोलंदाजी करू शकतो आणि अशा वेळेला आता त्याने 2 षटकार खर्च केलेले आहे, पुनरागमन करेल का येणारा का दर्शवेल? निश्चित, समय बहुत ही ताकतवर है और समय के साथ ही चलना पड़ेगा। ये देखिए इस बार गेंद हवा में है, 2 खिलाड़ी यहाँ पर दौड़ते हुए, ओहो यहाँ पर विकेट का पतन, कम बैक करते हुए यहाँ पर गेंदबाज और एक बड़ी मछली जाल में फंसती हुई। मी म्हणालो होतो की वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ते नेहमीच पाहायला मिळेल, बॅक टू बॅक 2 षटकार आले, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याची लालसा झाली आणि झेलचीच्या स्वरूपात विवेक बाद झालेले आहेत आणि हा धक्का बसतोय 5वा टीम एकवीरा नायगाव संघाला। धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा, चला पुढच्या दोन्ही संघाने टॉससाठी यायचं आहे, परी पॅकर्स धाकटी डहाणू आणि मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने या टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत टॉस। निश्चित, अब गेंदे बची है, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है, रन संख्या देखते हैं तो यहाँ पर अब रन संख्या थोड़ी सी
29 रन काफी अच्छा यहाँ पर अब स्कोर आ गया है, मतलब हम 35 तक जब हम कर रहे थे कि भाई 35 तक जाते हैं तो अच्छा मुकाबला देखने में मिलेगा, 29 रन तो बन चुके हैं, दो गेंदों में एक छक्का आता है तो लगभग 35 तक पहुंच सकते हैं। मनी जी माणसाला समाधान कभी होत नहीं, या अगोदर सामना आपण जो लो स्कोरिंग होता तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला बंदर पाकाडी संघाने जिंकला। अनिकेश यावेळेस बघा ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल मिड विकेटला, तुरळक दिशेने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, बॉल अडवला जातोय का पाहूया, दरम्यान धावा किती पळून पूर्ण केल्यात पंच दर्शवतील, बॉल अडवला गेलाय का। आता तिसऱ्या पंचांना आपण हा निर्णय सोपवलेला आहे की बॉल अडवला गेलाय की नाही आउटफील्ड मध्ये, आणि धावचीतसाठी रेफर केला अंपायर, धावचीतसाठी यस धावचीतसाठी रेफर केलेला आहे। तर या आपण त्या ठिकाणी विशाल नाईक सरांना पाहतोय बॉर्डर मध्ये, बाउंड्री सेफ आहे आणि फलंदाज आउट आहे। पहिली धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरा धाव पूर्ण करताना सनी धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि आता ही एक धाव आपण ऍड करूया, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावर, 30 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे। मोठा स्ट्रोक तर खरंच खेचला होता पण मात्र निवेदीची साथ मात्र फलंदाजांना मिळत नाही आहे, इतका चांगला स्ट्रोक खेळूनही मात्र फक्त एकच धाव मिळाली एकवीर नायगाव या संघाला। अनिकेश कमबॅक मिळवतोय जे खूप गरजेचं होतं, पूर्वार्ध अनिकेशच्या बाजूने राहिला नाही पण उत्तरार्ध आता अनिकेशच्या बाजूने घडतोय, शिवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला, सहा गडीबाद 30 धावा, एकवीर नायगाव, स्ट्राइकवर फलंदाज असेल विनीत, नॉस्ट्रेकला निमेश, बॅची एज अँड टेकन, यावेळेस बोनी कुठलीच चूक करणार नाही, शेवटच्या बॉलवर त्याला खूप चांगली सफलता मिळते, गोलंदाज अनिकेशला विकेट मिळते, चार षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे, धावसंख्या आपण पाहतोय 30 झाले, जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज असेल उत्तन बॉईज उत्तन या संघाला, 24 बॉल्स 31 धावांची गरज। चला या टासाठी दोन संघ आपण आमंत्रित करूया, परिपेकर्स डॉक्टर डहाणू आणि मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा। चला धीरूया, धीरूची कॅप्टनशिप मात्र लकी ठरले मुर्धा स्पोर्टला। चला या हरिसिंग राजपूत या, आता हरिसिंग राजपूत एक गाणं बोलून दाखवतील, उद्या 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 रात्री ते गाणं नक्कीच बोलून दाखवतील, बी रेडी फॉर दॅट। चला या परिपेकर्स धाकटी डहाणू कॅप्टन लगेच या, आपण त्वरित टॉस उरकून घेऊया, हेड अँड टेल्स पारंपरिक नाणं आपण स्पिन करतोय, चार षटकांचा सामना असेल, ओके डन चालेल, चॉईस पाहिजे, चला नाणेफेक आपण करतोय, परिपेकर्स कॉल देतील, स्पिन द कॉइन सर, हेड्स इज अ कॉल, हेड्स इट इज, परिपेकर्स नाणेफेक जिंकले निर्णय, बॉल फर्स्ट, बॉल फर्स्ट संघामध्ये काय बदल की तोच संघ तोच खेळेल। चला जास्त आपण चर्चा न करता दोन्ही संघात देऊया शुभेच्छा, कारण सामना खूप महत्वाचा आहे, जरा क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायच्या, दोन बॅटर्स पाठवून द्यायचे प्लीज उत्तन बॉईज, नाणेफेक संपन्न झाले, नाणेफेक जिंकून परिपॅकर्स धाकटी डहाणू या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा संघाला करायची फलंदाजी। आता समालोचन कक्षामध्ये करूया बदल, आवाज ऐकूया अजयजी घरत आणि त्याच्या सोबतीला असतील तुकारामजी मांगेला, स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह।
बहुत बहुत शुक्रिया मनीष पाटिल। देर रात का मुकाबला आपके सामने इस समय मैत्री चषक 2023 में, स्वागत है आप सभी का साई श्रद्धा ग्रुप घोटबंदर की ओर से। उत्तन वॉइस उत्तन, और चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को स्वागत है। अजय जी दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत, कारण मागचा मॅच जसं तुम्ही उल्लेख केला, कारण 40 धावांचा रफ अँड टफ झालाय, पण या सामन्यामध्ये 31 धावांचा फटका आणि जे दोन मोठे फटके, दोन सिक्सर झाल्यात, त्याच्याने थोडस जे धावसंख्येच्या पाठीमागे एकविरा नायगाव संघ होता तिथून काय थोडस कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, जो बॉडी लँग्वेज बदललाय त्याचा फायदा एकविरा नायगाव संघाला झालाय की नाही तेही पाहणं गरजेचं आहे। आणि त्या दोन मोठ्या फटक्यांच्या प्रभावातनं हा उत्तनचा संघ बाहेर आलाय का नाही, या दोन गोष्टी, त्याचा प्रभाव त्यांच्यावरती जाणवलाय की नाही आणि त्याचा परिणाम या सामन्यावरती होईल की नाही हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे। जी हाँ, ये बहुत ही दिलचस्प बात है, देखने वाली बात है। हालांकि जो मोमेंटम है वो थोड़ा सा शिफ्ट हुआ आखिर के ओवर में, नहीं तो तीन ओवर्स में तो बहुत ही नाजुक अवस्था नजर आ रही थी नायगांव टीम की। नायगांव टीम ने रणनीतियों में काफ़ी बदलाव किया, बैटिंग ऑर्डर में काफ़ी चेंजेस देखने को मिले। पहले मैच में जो सलामी बल्लेबाज थे उसमें भी बदलाव नजर आया और जो चेंजेस किए गए थे वो कहीं ना कहीं उतने सटीक बैठे नहीं, लेकिन अब जो कुछ हुआ है वो हो चुका है। भूतकाल में रहेंगे तो फिर वर्तमान में आप अच्छा नहीं कर पाओगे, इसलिए वर्तमान पर फोकस करना बहुत ही जरूरी। 30 रन बनाए गए हैं, 31 रन उनको डिफेंड करने हैं चार ओवर के खेल में। आक्रमण अच्छा है, गेंदबाज सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करेंगे, शुरुआत में खासतौर पर विकेट चटकाएंगे तो निश्चित रूप से एक रोमांचकारी मुकाबला यह देखने को मिल सकता है। आणि जसं तुम्ही उल्लेख केला की आता पाठचा जो भाग निघून गेलेला आहे म्हणजे त्याच्यावरती जर जास्त विचार करत राहिला तर कदाचित पुढे जाता येणार नाही, मग पाठचा जो भाग झालाय त्याचा विचार न करता पुढे कसा जायला हवं याचा विचार नायगाव संघ करणार, तर उत्तनचा संघ तेही करणार ना, उत्तनचा संघ सुद्धा ते करणार। पाठीमागे चौथं षटक जे आता आलंय ते जसं एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो आपल्याला आवडत नाही ना आपण डिलीट मारतो, तसं जे शेवटचं जे षटक आलंय ना ते तुम्हाला डिलीट मारावा लागणार आहे आणि त्याच्यातून बाहेर निघून आता याचा फाटला करायचा आहे, या फोकसनं तुम्हाला फलंदाजी करायची आहे। हालांकि सौ बातों की एक बात यह है कि एक टीम दूसरी टीम को यहाँ पर डिलीट करने के लिए तैयार है, लेकिन वो कौन सी टीम होगी जो इस टूर्नामेंट से बाहर जाएगी और कौन सी टीम टूर्नामेंट में अगले पड़ाव में पहुंचेगी ये आने वाला समय बताएगा। सलामी बल्लेबाज क्रिस पर पहुंच चुके हैं, नवीन और उनके साथ रेगन। अजय जी एक कैश प्राइज खास कर दोनों टीम सा लगभग 3 षटकार लगभग 3 विकेट 500 रुपयाच कॅश प्राइज मानव मात्रे यांच्याकडनं जाहीर झाले। पहिला वर्लेकर गेंदबाज विशाल कोहली तयार होते हुए, अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ खेल की शुरुआत होती हुई, स्ट्राइकिंग गेंद पर नवीन, ऑफ साइड में उनके लिए 5 खिलाड़ी और ऑन साइड में 4। ऑन साइड में उठा के खेला है, डिप मिड विकेट पर प्रोटेक्शन नहीं है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए, आकर्षक शुरुआत करते हुए इस पारी की बल्लेबाज नवीन। आणि जे सुरुवात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला ना, पहिले चेंडूवरती अटॅकिंग खेळ दोन प्रमुख आहे, नवीन याच पद्धतीने अटॅकिंग खेळणार आणि पाठचा मॅच या दोन्ही संघांनी पाहिलाय, जर तुम्ही जसं मराठीमध्ये म्हणतात ना एकदम कोशात जाऊन जर बॅटिंग केली तर तो दबाव येणार, त्याकरता सुरुवात अशीच करायची होती या संघाला। देखिए जब लो स्कोरिंग मैचेस होते हैं तो बल्लेबाजों का यही काम रहता है कि जल्द से जल्द वो रन्स बनाए जाए, आखिर तक आप लेकर जाते हो तो आपके लिए फिर मुश्किल पैदा होती है। बढ़िया संपर्क, गेंद और बल्ले के बीच में इस बार उड़ाया, कव कॉर्नर के ऊपर से शानदार छक्का, सुंदर सुंदर फटका, पहला अपना एक चौकार पहला ने। हाँ ज्या पद्धति टाइमिंग सेट के लिए जैसे जोरत नहीं खेल बगा, टाइमिंग प्योर टाइमिंग पिवट टायमिंगच्या जोरावरती या फटक्याला सरळ सीमारेषेपार लॉंगमनच्या डोक्यावरनं खेळ आहे। आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं अजय जी, कारण ज्या वेळेला तुम्ही छोट्या धावसंख्येचा फटला काय ना मग तुमचा माइंडसेट
तुम्ही काय माइंडसेट ने तुम्ही जाणार आहात पाटलाकाचं ते म्हणून मी म्हटलं ना मागचा मॅच पहिला आहे आणि तुम्ही जसं विश्लेषण केलं हा सामना जर 24 चेंडू चालला ना तर बॅटिंगवरती दबाव येणार त्याकरता प्रयत्न आहे त्याच्या अगोदर हा सामना पूर्ण करण्याचा या उत्तमच्या संघाचा और पिछले मैच में हमने देखा वाडेकर के जो बल्लेबाज थे थोड़े दुविधा में नजर आए कि अटैकिंग क्रिकेट खेले या फिर सिंगल डबल वाला गेम खेले ऐसे दुविधा में जब आप फंस जाते हो तो फिर चीजें और ज्यादा मुश्किल हो जाती है। आखिरकार वाडेकर टीम 5 ओवर्स में 40 रन नहीं बना पाई और अपना मुकाबला हार गई लेकिन यहां पर अपना मकसद पूरी तरह से स्पष्ट करते हुए बल्लेबाज नवीन हुक कर दिया है इम्प्रोवाइज तरीके से एक और बेहतरीन स्ट्रोक इस बार मिलेंगे 4 रन सुंदर आणि बघा मैदानाच्या चारही बाजूला हा जर फटका पाहिला ना आपण ऑफ साईडला जागा बनवून बनवताना भरपूर वेळा पाहिलंय आता ऑन साईडला जागा बनवून खेळला बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा फटका डिस्कवरी रिजन मध्ये चौकार आलाय पहिला एक चौकार आता व्हायडिश लॉंगांच्या डोक्यावरती समर लॉंगांच्या डोक्यावरती षटकार आणि आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चौकार तिथून आलाय तिन्ही अंगाने खेळण्याचा प्रयत्न केलाय फक्त बॉलचे मेरिट वरती खेळणं किंवा टप्पा वरती खेळणं इथे दाखवतोय नवीन कमाल के स्ट्रोक से यहां पर निकल रहे हैं नवीन के बल्ले से दबाव पूरी तरह से गेंदबाज विशाल पर जगह बनाई इस बार ड्राइव किया है बढ़िया टाइमिंग लेकिन इस बार गैप में नहीं खेल पाए ओहो सिंगल के लिए काफी ज्यादा बैकअप किया था वहां पर नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज रेगन ने लेकिन सही समय पर उनको वापस भेजा गया कोई रन नहीं इस गेंद पर हर गेंद को मेडल किया है प्रत्येक प्रत्येक चेंडूला मेडल ऑफ द बैट घेतला आणि बॅटच्या स्वीट स्पॉटला लागले ते कारण आहे कारण चार चेंडूचा आपण खेळ बघितला तर आतापर्यंत स्वीट स्पॉटला हा चेंडू लागलाय पाचवा चेंडू ओहो आता दबाव जाणवतोय आणि दबाव येणं स्वाभाविक होतं कारण ज्या वेळेला तुमच्या पहिल्या 3-4 चेंडूवरती दबा गेलात ना मग तुमच्यावरती दबाव येणं स्वाभाविक होतं जहा दबाव तो बना है लेकिन दबाव में से अपने आपको बाहर निकालना होगा यहाँ पर गेंदबाज को और उसका एक ही तरीका हो सकता है मेरे ख्याल से कि विकेट चटकाया जाए नवीन को जल्द से जल्द आउट करने का प्रयास करना होगा नहीं तो ये बैट्समैन आपकी टीम को मैच से आउट कर देंगे फुल टॉस है इस बार स्विंग किया ऑन साइड में फ्लैट सिक्स कैलकुलेटेड सिक्सर कैलकुलेटर जैसा तुम्हें उल्लेख किया ना नावाप्रमाणे नवीन फटके शोधते कमाल की बल्लेबाजी रन संख्या 21 बिना किसी नुकसान के मात्र अब 10 रनों की आवश्यकता है केवल औपचारिकता शेष है 19 गेंदों का खेल बचा हुआ है उत्तन बॉयज की कमाल की गेंदबाजी रही पहले सत्र में और अब बल्लेबाजी भी बढ़िया डॉट बॉल के साथ हालांकि इस ओवर की समाप्ति होती हुई पहले ओवर का खेल समाप्त हुआ स्कोर 21 रन बगैर किसी नुकसान के पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकानंतर धावा त्या 21 पटला करायचा तो 31 धावांचा आता 18 चेंडूचा खेळ उरला आणि पुन्हा 10 धावा अजूनही करायचा नवीनचा जो अप्रोच होता तो महत्वाचा होता माइंडसेट सुद्धा महत्वाचा होता आणि त्या माइंडसेटनं काय झालंय की विशाल जो मागच्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी त्याने हाताळली होती आणि त्याच्यावरतीच आक्रमण केलेलं आहे आणि जसं म्हणतात ना की अशा गोलंदाजावरती तुम्ही आक्रमण करा ना जो प्रतिस्पर्ध्याचा प्रमुख गोलंदाज आहे मग इतर गोलंदाजावरती दबाव येणार तेच तंत्र आणि तेच विचार करून नवीन फलंदाजी केली जी हाँ अक्सर कहा जाता है कि यदि आप मजबूत कड़ी पर वार करोगे तो जो अन्य कड़ियां होती है वो अपने आप खुल जाती है तो मजबूत कड़ी पर यहां पर वार किया गया है नेवर लेकर गेंदबाज निमेश तैयार होते हुए यहां से बहुत ज्यादा मुश्किल काम नायगांव टीम के लिए बैट का फेस खोला है बेहतरीन स्ट्रोक गैप में निकाल दिया है दो खिलाड़ी गेंद के पीछे है डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में और प्रयास तो अच्छा है लेकिन असफल रहे फील्डर 4 रन मिलेंगे जो प्रेक्षकांना विनंती आहे कुठे आपण जे आग पेटवण्याचा प्रयत्न केलाय बघा वायरिंगचा आहे चारी बाजूला तो कुठे आपण आग पेटवण्याचा प्रयत्न करू नका कारण वायर्स चारी बाजूला आहेत प्रेक्षक आपल्यासाठी सूचना आहे ऑर्गेनाइजिंग कमिटी के मेंबर से रिक्वेस्ट है आपको वहां पर पहुंचना है कमजोर गेंद इस बार दिशा से भटके है हालांकि ज्यादा फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज शॉर्ट फाइन लेग पर अच्छा स्टॉप 1 रन जरूर मिलेगा स्कोर 26 रन बिना किसी नुकसान के बिल्कुल एक तरफा मुकाबला उत्तन बॉयज उत्तन टीम जीत के दहलीज पर और हार के कगार पर इस मुकाबले में इस समय एकवीरा स्पोर्ट्स नायगांव सेकंड राउंड का यह मैच है इसके बाद सेकंड राउंड का एक और मुकाबला मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा और
परी पैकर्स धाकटी डाहनों के बीच में इस बार शॉट आर्म पुल करना चाहते थे, गेंद लगी शरीर पर, कोई रन नहीं। पहला ओवर बहुत इंपॉर्टेंट था, उस ओवर में यदि कुछ विकेटें मिलती, कम रन खर्च किए जाते तो ही मैच बन सकता था, लेकिन पहले ही ओवर में मैच को एक तरह से समाप्त ही कर दिया मानो बल्लेबाज नवीन ने। बिल्कुल पूरी तरह खुला कर दिया, पूर्णपणे पहिल्या षटका मध्ये सामन्याचं चित्र आहे ना स्पष्ट केलं पूर्णपणे। 15 गेंदों में अब केवल 5 रन चाहिए। इस बार सीधे बल्ले से करारा स्ट्रोक, कॉटन बॉल का मौका जरूर था, लेकिन कहते हैं कि इस तरह के कैचेस लिए नहीं जाते, चिपक जाते हैं, ये चिपका नहीं कारण रिएक्शन टाइम कमी असतो। एखादा वेगवान गोलंदाज ज्याला चेंडू डिलिव्हर करतो, चेंडू हाताळतो ना, त्यानंतर फ्रिक्शन ऑफ सेकंड, सेकंदामधला कदाचित 10वा 15वा भाग असतो तुम्हाला रिएक्ट करण्याचा। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला, गोलंदाज मार्क वरती अकोटपाचा चेंडू आहे, करायचा प्रयत्न होता, तिथून पुन्हा एकदा चकमा देतोय चेंडूला, चेंडू गेला आणि इथून या सामन्याला जिंकलंय ते उत्तन बॉईस, उत्तनच्या संघानं या सामन्याला जिंकलंय, चौकारांची हा मॅच जिंकलाय उत्तन बॉईस, उत्तनच्या संघानं अभिनंदन आहे। आणि 7 मिनिटांमध्ये जवळपास हा सामना तिथून संपलाय, 33 धावांचा आव्हान समोर ठेवलं होतं आणि ते आरामात पार केलं गेलंय।